हा बरोबर येते. हा चल ठेव आधी, मला उरकायचंय. हा 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 होय वा, चला लवकर. काय गड्या, तू तर काय पोटापणा खाऊन देत नाही. कुठं जायचं? अहो मारलं जायचं, चला लवकर. मारलं जायचं? कोण खपलं बिपलं जाय? काय टमाट खाऊ दे मला, काय चला ना मारलं जायचं. चला अगं पण झालं का असं, कुठं गोडे उदळले ते. चला ना, तुम्ही मग सांगते तुम्हाला गेल्यावरती. मला नाही जातो. तुम्हाला यायचंय का नाही? मला यायचं नाही. मग तुझ्या सासाने मला कोंबड्या मागत आणलं तिकडं, मला ती काजू बदाम खायला म्हणता म्हटलं. आता मग येत नसतो मला. नाही यायचं का? जाऊ द्या, डॉली आली होती ना, तिने बोलवलं होतं मला भेटायला. आता तुम्ही नाही येत म्हणजे मी इथेच जाते. डॉली आली? अगं मी तुझी चेष्टा केली सुंदर आहे, असं कसं जाते? मी येतो तुझ्या सगळं थांबत का मला? नको. तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक वादा है जानम. नाही नाही तसं नाही सुंदरे, आपलं असंच गाणं म्हणत होत, बाकी काय नाही. तुमसे मिलने की तमन्ना है, हातात सपटी पण त्यात दारू नाही, बुडा खाली फटफटी पण त्यात पेट्रोल नाही. काय पाळे आली देवा, त्याला काहीतरी जुगाड केलो पाहिजे. काय लका, तू सकाळ सकाळ जाताना चांगल्या कामात चालू आलाच का आडवा? नवीन शर्ट, नवीन पॅन्ट, नवीन बायको. बायको एकच आहे जुनी, ती नवीनचा कुठं चान्स आला ना अजून. म्हणजे काय नाही बोल. बर ते राहू दे, मला जरा पैसे दे, घे पेट्रोल संपलंय माझं. खिशात नाही दाना म्हणे मला जागीरदार म्हणा. अरे पेट्रोल टाकायचीच ऐपत नाही तर गाडी कशाला फिरत असतो? एक तर डिझेलचं रेट वाल्यात, पेट्रोलचं रेट वाल्यात. मोदीने सांगितलं बुमलू बुमलू चालत फिरा चालत फिरा, तरी तू आपलं फिरतोच आहे. फिरतोय म्हणजे कसं पाहणार, फिरावं लागतंय ते. एकट्याने फिरायचं? मग तुम्ही दोघं जोडून फिरता जा. मग आम्हाला बी जोडून फिरावं लागतं. तू हिंदू गावातल्या बाया घेऊन. अरे घरची बाय कुला का माझी असं का म्हणतो? माहिती घरची जाऊ का गडबड. थांबाय का, पैसे दे. कशाचं पैसे? पेट्रोल टाकायचं. पेट्रोल पेट्रोल टाकायला? पेट्रोल टाकायचं. भैया गाडवा समोर वाचली गीता आणि गाडव म्हणत रातचाच गोंधळ बरा होता. तुम्ही पण कुणाच्या नादी लागताय? भाऊजी पैसेच मागतात ना, द्या पैसे. करा बरं मोकळं, आपल्याला उशीर झालाय. उशीर झाला ठीक सगळं कळतंय, पण कुठलं देऊ पैसे? तुला लय उतो आले तर दे पैसे. माझ्याकडे काय ठेव दिले? काय ठेवायला? द्या म्हणताय, द्या नाही तर राहू द्या. काय माझ्याकडे दिले का तुझ्या घोड्याच्या यापर्यंत बँकेची ठेव ठेवायला? आता आम्ही पैसे देवायला असेल तर द्या, नाही तर माझी मी जाते. साठी एवढं करावं लागते. थांब देतो बाबा, पण एक बेवडा कुठून भेटला साडेसाती चालू होतो चांगल्या कामाला. हा हे घे आणि आईस कर, टाक टाकी फुल कर. या पैशाने मला वाटतं एखादा पेट्रोल पंप टाकावा, आणि उरलेल्या पैशाने दोन तीन एकर जमीन घ्यावी. बघ तुला जसं सोयीस्कर वाटते तसं कर, उरलेले पैसे बँकेत टाक, नाहीतर माझं मला माघारी आणून दे. जाऊ का? काय माघारी? अरे या पैशाने गावाचा कसा सुद्धा मला होत म्हणता की काय फुल करू? अजून दे. अरे कुठले दे पैसे? काय ठेवायचे तर काय कुठलं देऊ? दिला तर तार काढील मग. आता तुझ्या काय सकाळ सकाळ सर का आता काय झालं? बसवाच म्हणजे एवढे खोरे कपडे घालून खोरी बायको घेऊन चाललाय कुठं तू? खातलंच का मध्ये टंगड? सकाळ सकाळ हापुशी लागली मला.
नाही माझं काम व्हायचं. सांग कुठं चाललाय. चाललोय जिथून माझ्या आयुष्याला घोडा लागला तिथं. सासरवाडीला चाललोय. सासरवाडीला चाललाय तू? हा. अरे मागच्या जिरली नव्हती का अजून जिरवून घ्याय चाललाय तू? ओ भाऊजी तुम्हाला पैसे दिलेत ना मग जाओ बरं तुम्ही. हे सगळं तुझ्यामुळे होत या. मागच्या वेळेस तुझ्या त्या म्हाताऱ्याच्या काजू भट्टीतलं बदाम नसतं खायला घातलं तर असं झालं असतं का? जी नाही ती माझी मित्र मला नाव ठेवायला लागली. आता हे मला चुकीचा माझा पंचनाम केला चार चौकटी इंच. हा चांगलं स्वागत करते. चांगलं स्वागत कर. जा पेट्रोल टाक. माझं चांगलं स्वागत करते या. मी पण आलो एकदा तर सासरवाडीला तुझ्या आईला सका. माझी इच्छा पूर्ण होईल. सुंदर मागच्या वेळेस तुझ्या नानीने टरमळ घालून माझं टाळक फोलं होतं. ह्या वेळेस तसला काय प्लॅन नाही ना. तसं असल तर मी इथूनच महागारे जातो बघ. हा चुकून झालं होतं मग काय सारखं सारखंच असते का? चुकून म्हणजे तुझ्या घरच्यांची तरास तशी असते बघ. ह्यामुळे मी सासरवाडीला येत नाही. राहू द्या काय करू तुमचं. राहू द्या लिहू द्या. कुठे बोले तोंडाच्या हजे म्हणून मला सासरवाडीला आलं का? आले आले माझं स्वागत असं करतात का? तुझं नेलं तरी तिकडं तसं हिथं आलं तरी हिथं असं ह्याला कुठं न्यायच्या लायकीच नाही. चुकून झालं हो ना. आणि काय समजावं जरा. अरे डांबराव आणि तोंडाच्या तुला काय दाजीच घावू नका गुळणी हाणायला. गरम पाण्याच्या गोळ्या करायला सांगितलं होत्या. गोळ्या केल्यावर सर्दी होत नाही म्हणले दिदी म्हणून मी गोळ्या मात होतो. तेवढं त्याची मध्ये आणलं मग माझी काय चुक आहे? तुझ्या बापान इथं गुळणी हाणल्या होत्या दरवाज्यात. अरे पाहुणं रावळं बघावा. हा चार चौकातीच ह्याच्यासाठी मला सासरवाडीला बोलवलं का? हा चुकून झालं म्हणतोय ना ते. अगं चुकून झालं. चुकून तुझ्या तोंडात पुतकारे हाणले असते तर बहिणीच्या बरं नाही हाणले दवाजीचं घावलं. हा अहो जाऊ आहे बापू चुकून झालं परत नाही करणार. हे पाणी दे तोंड धुवा त्यांना. काळात उठले का गं आमुशाला जन्म होत का असं काय करतोय या देवाने तो माझ्या तोंडा पिचकारी मारतो म्हणतो. सगळा सत्या नाश केला माझा. जाऊ बापू चुकून झालं तोंड धुवून या घरात तुम्ही चहा. आता काय केलंच नाही यावंच लागत या खपर तोंडाच. लाड लाड आलं सासरवाडीला आणि आलेले मेहुण्याने शिवबुड लावला माझ्या दाढीला. काय काय सहन करावं लागतंय डोळ्यासाठी. असू द्या. अरे काढणं पाणी बोलायचं प्रत्येक वेळेस. नको नको करून सोडलंय त्याने मला. बरं जाऊ दे तू कशी आहे? अगं मी बरी तू बरी आहे? बरी आहे बाई. बोलले मला किती आठवण येतात तुझी माहितीये का? पण नाने मला नानाच कुठं दिसत नाही कुठे गेलं? अगं तुझं नाना सकाळीच घोड्याच्या बाजाराला घोडी बघायला गेलं ते. तुम्ही नाही खपला. हा काय म्हणा जाऊ बापू. तुम्ही नाही गेला बाजाराला? बाजाराला. अगं डोळी कुठं दिसत नाही की ग? तुमचा मुडदा बसवला तुमचं आलं की झालं का सुरू? हा माझ्यापेक्षा तर तुम्हीच उतावळे झाले तिला भेटायला. अगं तसं नाही कुठं दिसत नाही म्हणून सहज विचारलं. कसं आहे डोळे नसल्याव घर कसं सुन सुन वाटतं ना. आणि ती असल्याव मन भरून येत. होय मी असल्यावर नाही वाटत. तू तर रोजच असते 1857 उठाव. झालं का तुम्ही सुरू करत? डॉली घरात स्वयंपाक करते. बरं ती जाऊ दे. तुम्ही काय घेणार? काय सुद्धा नको ना मला तुमचं. चहा नको काजू नको बदाम नको. मागच्या वेळेस त्या म्हाताऱ्याच्या भट्टीतलं काजू बदाम खायला घातलं मला. मला तुमच्या घरचं पाणी सुद्धा प्यायला नको. दाजी आलं बघ दिवट ह्याचीच कमी होती. बोल मला दाजी मी आमच्याकडचं पाणी नका पिऊ. दाजी तुमच्यासाठी म्हशीचं ताज ताज दूध काढून आणले बघा. ते सगळं ठीक आहे बोल्या पण मडक्यात का आणले र? अरे दाजी मडकत उठलो ना गार राहत दूध म्हणून आणलंय. हुशार आहे म्यावना. हा लय डोकं चालतं. कधी कधी कुठं माती खातर मग? जावय बापू बघितलं का माझं लेकरू तुमच्यासाठी ताज ताज म्हशीचं दूध घेऊन आलाय. अहो ते तर घ्या तेवढं. ताज आहे म्हणूनच पितोय मी नाहीतर कुठलं पण प्यायला येड नाही लागलं मला. सुंदर काय दुधाची चव आहे अगं. घरच्या दुधाला नाही एवढी चव. बघितल्या दुधाला जरा हे थंड. ओके पिऊ पिऊ का? होय रे बोल्या ह्या वेळेला बरंच म्हशीनं दूध दिलं. अगं नाने सकाळी काढून ठेवली होती.
अरे देवा भोल्या, गोट्या ठेवलेला दुधाचं मडकं आणलं का काय? अरे भोल्या, त्या कुत्र्यांनी तोंड बुडवलं होतं. काय कुत्र्यांनी तोंड घातलं दुधात? ह्या मडक्यात कुत्र्यांनी तोंड घातलं? आता तुम्हाला काय आकली बिकली आहेत का? नाही मला ही दुधच प्यायला नको. हा आकली इज्जत असते का जावायची सासवडीमध्ये? थुकायची म्हातारी म्हणजे ती म्हातारी मिसरी लावण्या गाडग्यात थुकत होती आणि गाडग्यात मला तुमचा मसून वाटा असला रे कुठं तर नव्हतं. अगं ह्याच्यामुळे जग मारत नव्हतो, सासरवाड्याला येत नव्हतो आणि मला सासरवाड्याला घेऊन चला मग ती. ए नाणी जक मारले सासरवाड्याला आलो पुन्हा मी अजिबात येत नसतो. हे खपर तोंडाचा सर तिकडे मी चाललो निघून. अगं डोली आली, तिला भेटले किंवा कसं जाणार? मी कुठे गेली डोली? डोली इकडून कसं काय गेली डोली? दूध खराब झालं म्हणून काय? मी आणलंय ना तुमच्यासाठी चहा. चहा आणला डोली? मला फक्त तुझ्यावर विश्वास होता, ह्यांच्या कुणावर विश्वास नव्हता. चहा रे मला चहा आणलं. अगं आम्हाला पण चान्स घेऊ दे. हा कशाचा? काय गप्पा मारण्याचा? गप्पा मारण्याचा? बस डोली लय दिवसात ना आली. चहा पिऊ का? प्या ना, मी तर गार होईल. हा पितो. वा एक नंबर चहा, तुझ्यासारखा कडक गरम प्याचा. वा वा काय मस्त चहा केलाय ग डोली तू, एक नंबर, अमृतापेक्षा गोड. जावय बापू, काय तर डोलीच कौतुक करताय? तो चहा तर तुझ्या सासऱ्यांनी बनवलाय. सासऱ्यांनी? तू तर सकाळीच घोड्याच्या व्यापाराला गेला ना. मग तुमच्या सासऱ्यांनी सकाळी 8 वाजता चहा करून ठेवलाय? हा सकाळी 8 वाजता म्हणजे हा चहा सकाळचा आहे? अरे काय तुम्हाला लहाजा बिजा आहेत का रे? सकाळचा 8 वाजताचा चहा आता मला दुपारी 3 वाजता गरम करून आणून दिलाय. हो म्हणलं कचऱ्यात फेकण्यापेक्षा तुम्हालाच तो गरम करून आणून द्यावा. कचऱ्यात फेकण्यापेक्षा? लका तुम्ही तर माझा कचऱ्याचा डब्बाच करून टाकलाय डोली. तू तर असं नव्हतं करायला पाहिजे. पण असू दे, मी ऍडजस्ट करून घेतो तुझ्यासाठी. हा पण तिथे त्या पात्रात तर मग उंदीर पडला बघितले. उंदीर उंदीर लका म्हणलं घरातलं एक तर दर्शन असेल पण तुमचं रेशन कार्डच खराब आहे रे. आणि उंदीर पल्ल्याला चहा आणून दिला, सकाळी तुम्ही कुत्र्याने तोंड घातल्यावर दूध दिलं. लका 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 तुम्ही फार माझ्या इज्जतीची आई बहीण करून टाकली. मला इथं थांबायचंच नाही, मला निघून चाललं, मला नाही थांबायचं इथं. पण दाजी मी चहा गाळून आणला होता. गाळून म्हणजे काय? अगं त्यात उंदीर पोहत होता वरती. पण तो चाळणीमध्येच राहिला. चाळणीत राहिला? नाही आणि त्याला पण गटकावून टाकतो. हा म्हणजे तुमचं समाधान होय? काय लागा तुमची फॅमिली निवळ याड्याचा बाजार आहे. मग अशी कसं माझ्या तोंडावर गोळ्या मारत होता तेव्हा तुला बरं वाटलं, आता आता घे. हे काय तोंड्या, जा बाहेरून तोंड खगून ये. जा तिकडे. अगं सुंदरे जावय बापू, ना कशाला रागाला घालती? जावय बापू थांबा, मी तुम्हाला चहा घेऊन येते. बघ बघ शिक नाणीचं काहीतरी. हा नाणी माझ्यासाठी एवढं काहीतरी करते. या तू एक काम कर, बसू नको, जा काहीतरी मदत करू लागते ना डॉली, तू बस इथं. सॉरी दाजी, माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला. ते चहाचा वय असू दे, तुझ्यासाठी उंदीरच का असा बोका त्याला तळ्याला गिटकायला तयार आहे मी. हा पण डॉली, पण तू काय माझ्या नाराज बिराज आहे का? इतके दिवस भेटली नाही आम्हाला. नाही नाही दाजी, ते लॉकडाऊन होतं ना म्हणून येता आले नाही. आणि पहा ना एवढं गावात असून सुद्धा साधं मला कोणी शेतात पण फिरायला नेलं नाही, कोणी नेतच नाही मला फिरायला. म्हणजे तुला फिरायला जायचंय शेतामध्ये? पाहिलं चांगला मोका आहे. मी काय म्हणतो डॉली, मी दाखवतो की तुला शेत. कशाला आता तुझ्या ताईला उग कमराला रेडकू बांधून न्यायचं? या कशाला उगच, आपण दोघं आहे ना. चल उग डपड्या माझा तुमचं तुमचं माझा ढोल ढोल कशाला वाजवायचा? तू आहे ना पिपानी, मी वाजवतो. चल
बरं बरं ठीक आहे चला. दाजी कुठे चाललो तुम्ही? आलच का काळ माझा राडव मसून वाट्यात चाललो. यायचं का तुला? नको ना इथंच काशी कर मग. तिला घेऊन फिरायला चालला काय? थांबा तुमचा आकडं नाव सांगतो. माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली. मुझको पीना है पीने दो, मुझको जीना है जीने दो. हा बोल. मला ना तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. ना ना मरतो तसे आहे ना वैतागाला दारू भेटल ना पैसा भेटल ना पैसा पाडा. विचार विचार बिंद असतो विचार म्हणजे पोरगी पटती की काय? समोर समोर गावात पाय आता लंगडा केला असता बघ तुला तरकच असायला पाहिजे होती माझ्याकडे सारखा चाडवा येतो या मायके मे घर आले बघल मे साली वा पण वा मौज कर दी बेटे तू ने तो मौज कर तुझ्या पोटात दुखायला लागले का? पोटात भरती जाऊ दे मला 100 रुपये दिले लवकर माझ्या गाडीला पेट्रोल संपले. 100 रुपये कसं बिकर बघून हातात चंबू असतो तुझा. जाऊ दे चांगल्या कामाला चालू तू बस तू काम तू दे तू गाय रोखे पाया भावण्याचं नाव सांगेल मी वहिनीला मग. देतो ना दे सगळं दे. अरे सगळं थोडं तर पेट्रोल अरे असला कसला तू बस तू बस कुठं चाललाय कुठं तुला काय करायचं कुठं का जायना नाही मग तुला पैसे दिलात ना बस लवकर. हे तू तिकडे काय बघ तिकडे बघ ती नाही शाण एवढे ती चल नाही जा तुम्ही मला मी जायचंय थोडं काम आहे पाहलं आपलं सगळं पेट्रोल मी अरे दाजी कुठे गेलं तुझं दाजी दिदीला घेऊन आताच फिराय केलं चल लवकर ह्याच्यासाठी चालतं ते बाबा इथं सासरवाडीला चल. आता त्यांनी फक्त सापड दिलं त्यांचं टंगडच मोठे चल लवकर कुठं गेलं काय माहिती. वाव किती छान नदी आहे ना आणि इथलं लोकेशन बघ किती भारी आहे ना दाजी. तुला आवडलं ना लोकेशन? तुला आता मस्त वाटतंय ना? ही जी नाव दिसती ना आपलीच आहे. हो हे जी बगळ दिसतात ना वर मान करून बसलेलं बगळ सगळं आपलंय. हे जे गवत दिसत ना आपलंच आहे. हो हा जो मागचा पूल दिसतोय ना आपलाच आहे. वरनं टेम्पो जाणारा आपलाच आहे. टेन्शन घ्यायचं नाही. आता ते जी इमान दिसतंय का ते पण आपलंय. मी फक्त दिसतंय का म्हणलं दिसतंय मला पण दिसतंय. चल 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 पुढचं त्या मशीवर बसू आपण. चल मशी हा मशीवर तिथे मशीवर मशी बसल्यावर काय होतं त्याला चल. पन्नासची टाकलेली सगळी ढकलून ढकलून उतरली. हे म्हणजे असं झालंय मशीपेक्षा रेडकू मोठा असले म्हणे पण का ना एखादा पेट्रोल पंप आला की टाकून देतो. असं तरा तरा कुठं चाललाय? अहो भाऊजी तुम्ही त्यांना डोलेला बघितलं का कुठं जाताना? डोले हा बघितलं बरं का पण एवढं आठवत नाही बघा वहिनी मला. भाऊजी तुमच्या चक्कीची बी सोय करते आणि गाडीतल्या पेट्रोलची बी सोय करते. मला फक्त एवढं सांगा की आमचं हे गेलेत कुठं? आओ तुम्ही चक्कीची बी सोय करता ना हे जी बी सोय करते म्हणल्यावर सांगायची काय गरज आहे. मी तुम्हाला डायरेक्ट रेडियर पकडून देतो त्यांना. तुम्ही चला माझ्यासोबत. चला चल हे राव द्या इथंच याला कोण देतोय पाखराचा फक्त चावी घ्या उद्या सगळं पेट्रोल संपलंय. चला तुम्ही चला. ते बघ नाव बघितले का? कसं वाटतंय तुला मग हे सगळं बघून? खूप छान वाटतंय. मस्त वाटतंय ना? बघ मी प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी केली. तुला फिरायला घेऊन आलो का नाही? तुला नदी दाखवली पूल दाखवला आभाळ दाखवलं विमान दाखवलं सगळं काय दाखवलं शेवटी तुला नावच सुद्धा बसवलं. पण हे तर डक्क आहे.
अगं डबक जरी असलं पण पाणी तर आहे, नाव तर आहे ना. आणि मध्ये गेल्यावर वारा आलं पल्ल बिलं त्यामुळे आपलं कडलं बरं आहे. आपलं वारा आलं तर इकडून पळून जायला आहे ना. तेवढं संध्याकाळी क्वार्टरचं काम करा. करते भाऊजी. आणि वहिनी हे उसात पांडू डोळ्याला घेऊन गेलाय बघा. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं. काय उसात त्यांचा मूड दगायला त्यांचा नुसता सापडू दे. बघते त्यांच्याकडे बोल्या तू एक उसाचं टिपरू मोड नाही तुझ्या दाजीला ना टिपराने सडकलं तर नावाची सुंदरी नाही. मी पण नावाचीच नाही. एकच मोड दुसऱ्या लोकांचा उस मोड नको. आणि आता बघते तुझ्या दाजीला. चला तुम्ही बाहेर निघ. या कडरी जाऊ. आपण बाहेर न गेलो तर ह्या उसाच्या पलीकडे निघाल. वहिनी नदी पलीकडे बर तिकडेच गेला असं. चला मग डॉली मला एक सांग ना. ते मगाशी गाडीवरती काय विचारायचं होतं तुला मला? बर विचार. विचार लवकर विचार. दाजी हा बोल ना. मला मला काय माझ्या ताईसोबत संसार करताना कसं वाटतंय? तुझ्या ताईचं नाव करून सगळ्या मूडचा सत्यानाश केला बघतो. तुझ्या ताईचं तुझ्या ताई संग संसार करताना मला असं वाटतं 1972 दुष्काळात जगतोय मी. जेव्हापासून तुझी ताई माझ्या आयुष्यात आली ना माझ्या संसाराला कीड लागली. कीड नुसता अवदसा बुसली माझ्या संसारात. पडा किस नाही वाटत. हा किसना बोल काय म्हणतो? का ना वहिनींना घेऊन आलो तू? वहिनींना घेऊन आलाय. नमस्ते वहिनी. वहिनी आली. सुंदरी सुंदरी म्हणजे माझी बायको सुंदरी. सुंदरी सुंदरी मी तुमच्या आयुष्यात आल्यापासून संसारात दुष्काळ आलोय. आता आणते की हिरव तुम्हाला दाखवतेस. माझी मगर झाली. दादा मला बायको मिळाली अशी. दादा मला बायको मिळाली.